तळेगाव दाभाडे येथील समरीन नेवरेकर आणि तिच्या दोन मुलांच्या निर्घृण हत्या प्रकरणात अद्यापही मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात न मिळाल्याने तिच्या कुटुंबियांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. या दुर्दैवी घटनेला 1.5 महिना उलटून गेल्यानंतर देखील एकही मृतदेह हाती न लागल्याने समरीन नेवरेकरच्या कुटुंबियांच्या तोंडचे पाणी पळालेले आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कुटुंबियांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरी भेट घेऊन सांत्वन केले आणि प्रकरणातील दोषींना कठोर शासन केल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन समरीन नेवरेकरच्या कुटुंबियांना दिले. दरम्यान या पार्श्वभूमीवर सय्यद अकबर यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जनाब प्यारे खान यांना या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालण्याचे निवेदन सादर केले आहे. मुंबई येथे अल्पसंख्याक आयोगाचे विशेष कार्य अधिकारी GS सुरवसे यांच्याशी समक्ष भेट घेऊन सय्यद अकबर यांनी संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य विशद केले, तसेच आपले निवेदन सादर केले. यानंतर सय्यद अकबर यांनी प्यारे खान यांच्यासोबत चर्चा केली. प्यारे खान यांनी तातडीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून अहवाल मागवणार असल्याचे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंदा नवाज मनेर, हज कमिटी महाराष्ट्र सदस्य शकील काझी, समाजसेवक शफीक भट्टी, आदिल पटेल, शाहिद खान उपस्थित होते.